आमच्या नातेवाईक वगैरे पण लोक म्हणाली, आजूबाजूची लोक पण म्हणाली, अहो हे सगळं पुरुषांचं काम असतं बाई, तुम्ही काय येत आहे. आणि तिथं पण लोकांचं असंच व्हायचं खरं म्हणजे. आधी तीन चार पुरुषांचे नावं तिथं होते वैकुंठावर, किंवा असे नावं जी गुरुजींची यादी असते ना, त्याच्यामध्ये आधी सगळ्या पुरुषांची नावं आणि शेवटी फक्त माझं नाव असायचं. आणि ते मात्र मला कळायचं की हे गुरुजी त्यांना कुणी अव्हेलेबल झाले नाहीत म्हणून ते काम माझ्याकडे आले. पण म्हटलं काही का असेना, आलेल्या संधीचा तरी आपण उपयोग करून घ्यावा. आणि मग मात्र मी ते सुरू केलं. लोकांचं वाटायचं की बाई काय काम करते, बाई कशी करू शकेल, म्हणून असं उपहासाने किंवा हसत वगैरे निराळ्या तऱ्हेने हसत वगैरे लोक उभे असायचे. पण थोडा थोडा तसा विरोध खूप झाला, पण नंतर मात्र लोकांना कळलं. पण हा अंत्येष्टीलाच विरोध होतो असं नाही आहे खरं. आम्ही आता जे श्राद्ध करतो त्या श्राद्धाला देखील आम्ही जेव्हा तिथं बसत होतो प्रबोधिनीमध्ये, तेव्हा लोक यायची आमच्याकडे, श्राद्धाचं सगळी माहिती घ्यायची आणि मग म्हणायचे आम्ही घरी जाऊन मग सांगतो. कारण आम्ही आमचा नंबर देत होतो की तुम्ही घरी जाऊन विचारा आणि मग आम्हाला परत सांगा तुमचा दिवस कुठला आहे. हे घरी जायचे आणि मग त्यांचा आम्हाला फोन यायचा की अहो बाईकडनं श्राद्ध म्हणजे आम्हाला मानलं आहे, हो आम्ही मानतोय तरुण लोक, पण आमच्या घरात जे सिनियर्स आहेत ना ते म्हणतात हे बाई काय करते श्राद्ध, बाईकडनं आपल्याला नको. तर आम्हाला असं करा, थोडं पुरुषांचे नंबर द्या, तर तुम्ही ते काम काही करू नका. मग तरी आम्ही पहिल्यांदा देत गेलो, तरी आम्ही सांगितलं अहो बाई आणि पुरुष हा भेद कशासाठी मानताय, आज बाई मंगळावर पण चालली आहे, संबंध सगळीकडे चालली आहे आणि साधं श्राद्ध करायला तुम्ही असं करताय, एकदा आमच्याकडनं करून घ्या ना, तुम्हाला नाही पटलं तर मग परत तुम्ही लोकांच्याकडे जा. पण मग काय झालं, थोडा थोडा विरोध पहिल्यांदा थोडा झाला, पण मग लोकांना जेव्हा कुणीच गुरुजी मिळाले नाहीत किंवा घरातल्या तरुण लोकांनी त्यांचं सांत्वन केलं की आई आपण बघू तरी निराळा प्रयोग करून, असं करत करत मात्र ते काम मग आमच्याकडे यायला लागलं. मग तिथूनही आम्हाला कामाला मिळायला लागले. नाही तर श्राद्ध आणि अंत्येष्टी हे जवळचंच काम आहे. माझं लग्न 1968 साली 19 मेला झालं. त्याच्या आधी मी माहेरी सोलापूरला होते आणि मग लहानपणापासून आम्ही अगदी त्या देवाची पूजा वगैरे सगळं आमच्या घरामध्ये खूप कीर्तन प्रवचन असं चाललं, त्या ह्याच्यातच मी मोठी झाले. आणि लग्न झाल्यावर मात्र वाटलं की आपण आता पुण्यामध्ये आलोच तर थोडीशी नोकरी करावी, कारण इथं बायका मी बघत होते सगळ्या बायका नोकरीसाठी बाहेर पडत आहेत. मग मला आता काय करायचं काय करायचं डोक्यामध्ये प्रश्न खूप चालला होता. आणि तेवढ्यात मला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात मिळाली ज्ञान प्रबोधिनी, ते पण तिथं तुम्हाला संस्कार शिकवत आहे. मग मात्र मी प्रबोधिनी जॉईन केली. आज जवळजवळ 25 वर्ष झाली आणि याच्यामध्ये आम्ही नामकरणापासून वर्ष श्राद्धापर्यंत, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सबंध भारतभर जाऊन आम्ही मंडळी कामं करतो. पण मध्ये मध्ये जेव्हा आम्हाला रिकामा वेळ मिळतो तेव्हा ज्ञान प्रबोधिनीचं आमचं तिथे ग्रंथालय आहे. मग म्हणलं आता काहीतरी वाचायला घ्यावं काहीतरी वाचायला घ्यावं आणि तेव्हाच ते पुस्तक माझ्या हातात आलं की गार्गी अजून जिवंत आहे. बनारस घाटामध्ये ती बाई सगळ्या पंड्या लोकांशी दहशत देत म्हणजे त्यांच्याशी लढाई देत तिने ते काम सुरू केलं. तिच्याकडे देखील अशी वडिलांची परंपरा होती, तिथे वडील आधी ह्याच्यावर काम करायचे घाटावरचं काम आणि ते तिला माहिती होतं कारण ती लहानपणापासून वडिलांच्या बरोबर जायचे. पण तिचं काय झालं, तिचं लग्न झालं आणि तिथं ते तिला 2 मुलं पण झाली, पण तिथं नवरा मात्र तिला चांगला मिळाला नाही. तर आता आपण आपल्या मुलांना आपण वाढवलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपलं काहीतरी अर्थार्जन आपण केलं पाहिजे. तर हे अर्थार्जन म्हणजे हा सोर्स तिच्याकडे होता, म्हणून मग ती माहेरी आली परत आपल्या वडिलांच्याकडे. तोपर्यंत वडील मात्र गेलेले होते.
तर मग तिने तिथं आल्यावर मात्र घाटावर आल्यानंतर लोकांना काय वाटलं की ही नुसती आली आहे बघायला आली आहे, पण तिथल्या लोकांनी जे तिथं तयार लोक होते की जे स्वतः ते काम करत होते म्हणजे त्या लोकांनी तिच्यावर मारेकरी पण घातले होते. एवढ्या विरोधामध्ये तर ती बाई उभी राहते अशिक्षित, आणि बनारसमध्ये एवढ्या म्हणजे त्याच्या आतलं जवळचं ते खेडे संबंध घाटावरही खेडेगावाची लोक म्हणजे ती तर बाई हे करू शकते, तर आपण एवढ्या पुण्यामध्ये राहतोय, आपण आज शिकलेले आहोत, आज मी बी ए ऑनर्स आहे, आणि ज्या कामासाठी लोकांना फार त्रास होतोय तर तिथं आपण शिरावं. आणि म्हणून खरं म्हणजे त्या पुस्तकाचं इन्स्पिरेशन होतं, घरातनंही मला सगळ्यांचं लोकांचं सहकार्य मिळालं, सगळ्यांचं प्रेम मिळालं, आणि मला या पाठिंब्यासाठी संबंध माझं कुटुंब पण उभं राहिलं आणि माझी संस्था पण उभी राहिली. आता आपण बायका असतो, घरातलं सांभाळून करावं लागतं, पुरुषांचं फार बरं पडतं. मी नेहमी पुरुष गुरुजींना नेहमी म्हणते तर तुमचं छान आहे, जाताना बायको चहा देते आणि काम करून आल्यावर हातात पोहे आणि चहा असतो, तसं आम्हाला बायकांना होत नाही. आम्हाला घर सांभाळून हे करावं लागतं, तर त्याच्यामुळे उठणं मात्र लवकर करावं लागतं. आम्ही पहाटे 4 वाजता उठतो आम्ही दोघंही, कारण सगळंच काम आमचं घरात आहे, पण तेही खूप मदत करतात. पण जायच्या आधी मग एवढं मात्र आहे की उठल्यानंतर पहिल्यांदा आधी मी देवाची पूजा करते, जे आमचे सासरे करत होते आणि ते मला पूजा हा माझा स्थायी भाव पण आहे. नाशिकचा अनुभव हे नंतर हे कसं काय सापडलं नवल आहे. इंदूरला गेलो तो हर महिला को मिले सम्मान म्हणून त्यांनी त्यांच्या ह्याच्यात मला हे दिलं होतं, त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये लेख आला होता माझ्याबद्दल की पहिली महिला अशी आहे की हे संस्कार करायला लागते. एकोदिष्ट करायला गेले पण त्याही यजमानांनी परवानगी दिली, ते म्हणले काही हरकत नाही तुम्ही हे करा. हिंदुस्तान टाइम्समध्ये माझा फोटो आला, त्यांनी मुलाखत पण घेतली होती आणि हा फोटो पण त्यांना दिला होता. आणि 61 हे वाचून तर मला नंतर फारच आनंद झाला. त्यांच्या कोल्हापूरच्या सगळ्या वर्तमानपत्रांनी देखील आम्हाला अतिशय हे दिलं, प्रोत्साहन दिलं. सगळ्या त्या दिवशीच्या रेडिओमध्ये बातम्या आल्या होत्या, टीव्हीवर बातमी आली होती की 45 मैत्रिणींचा एकत्रित 61 सामुदायिक विवाह करतो, सामुदायिक उपनयन होतं, पण सामुदायिक 61 अजून कुलीच केली नाही आणि तो यग मात्र आमच्याकडे चालत आला. 21 मे 2015 गुरुवार, इतक्या वर्षाच्या 20-25 वर्षाचं जे सगळं सिंहावलोकन केलं आणि त्याच्यामध्ये अनेक आठवणी त्याच्यामध्ये जागृत झाल्या. परमेश्वराने तेवढी शक्ती द्यावी मला मात्र की शेवटच्या क्षणापर्यंत मला हे काम करत असावं एवढंच मला वाटतं. ह्याच्यात अभिमान वाटतो ना, मुलंही पुढं आहेत, सुनाई छान करत आहेत, नातवंड छान आहेत. आता काही मागायचं नाही परमेश्वराने.